या बातमीचे प्रायोजक आहेत ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य माणसात मिसळून कायमच आपण त्यांच्यातील एक असल्याचं दाखवून देतात, पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी सौलता शिंदे या देखील त्याला अपवाद नाहीत, याचा प्रत्यय नुकताच अक्कलकोट इथे पाहायला मिळालाय। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौलता शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्या तसेच शिंदे कुटुंबातील काही सदस्यांनी नुकतंच अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थांच्या पादुका तसेच समाधीस्थळाचं दर्शन घेतलं। त्यानंतर प्रथेप्रमाणे त्यांनी अन्नछत्र्याला भेट दिली, मात्र यावेळी त्यांनी सर्वसामान्य सेवेकरी बनून स्वामी भक्तांना अन्नदान करण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानंतर स्वतः हातात भाजी आणि भाताचं भांडं घेऊन त्यांनी वाढपी बनून सर्वसामान्य भक्तांना आग्रहपूर्वक प्रसाद वाढला। तसेच त्यांना वाढून झाल्यानंतर स्वतः आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत सर्वसामान्य भक्तांसोबत बसून प्रसाद ग्रहण केला। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा हा साधेपणा पाहून उपस्थित भक्तगण देखील मनोमन सुखावले। एकीकडे आमदार खासदार दर्शनासाठी आले की त्यांचं दर्शन होईपर्यंत सर्वसामान्य भक्तांना ताटकळत उभारावं लागतं। इथे मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी आपल्या मिसेस मुख्यमंत्री पदाचा बडेजाव बाजूला ठेवून सर्वसामान्य भक्तांप्रमाणे प्रसाद वाढतायत आणि सोबत बसूनच तो ग्रहण करतायत हे पाहून उपस्थित भक्तगण अवाक झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकदा सर्वसामान्य माणसात मिसळून त्यांच्यातील एक होऊन वावरताना आपल्याला दिसतात, मात्र त्यांच्या पत्नी देखील त्याला अपवाद नाहीत हे त्यांच्या या छोट्याशा कृतीतून दिसून आलंय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।